नमस्कार, मी दिशा मुनवर आजच्या या खास आरोग्य विषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते. वय वर्ष 30 असलेल्या कार्यरत व्यवसायिका श्रीमती रेखा यांना रोज सकाळी उठल्यावर डाव्या व उजव्या हाताच्या बोटांना सूज आणि कडकपणाची समस्या सुरू झाली. या समस्येमुळे इतरांसाठी असणारा सुखकर सूर्योदय त्यांच्यासाठी जणू अंधकार असलेला भासू लागला. दिवसभरातील साधारण कामे करणं देखील त्यांच्यासाठी अवघड व्हायला लागलं. श्रीमती रेखांसारखे जवळपास 1.2 कोटी भारतीय या समस्येशी रोज झुंज देत आपलं आयुष्य खडतरपणे जगताय. या आजाराला संधिवात किंवा रिमोटॉइड अर्थरायटिस असे म्हणतात. शरीरातील लहान सांध्यांवर ह्याचा थेट परिणाम होतो. संधिवात ही एक अशी समस्या आहे जी कोणत्याही वयातील स्त्री किंवा पुरुष यांना उद्भवू शकते. हा एक दीर्घकालीन आजार आहे ज्यामध्ये रुग्णाला वेदना असह्य करून सोडतात आणि त्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या गुणवत्तेवर त्याचा खोलवर परिणाम होतो. म्हणूनच या आजाराविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज काही दिग्गज संधिवात तज्ज्ञ उपस्थित आहेत. त्या सर्वांचा आधी आपण परिचय करून घेऊ. आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर ज्योत्स्ना ओक. डॉक्टर ज्योत्स्ना ओक या कन्सल्टंट इंटरनल मेडिसिन अँड रिमोटोलॉजी असून त्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई येथे कार्यरत आहेत. मी डॉक्टर ज्योत्स्ना ओक आहे. मी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये चीफ रुमॅटॉलॉजिस्ट आणि इंटरनल फिजिशियन म्हणून काम करते. डॉक्टर वर्षा बागुल. डॉक्टर वर्षा बागुल ह्या कन्सल्टंट रिमोटोलॉजिस्ट असून त्या बॉम्बे हॉस्पिटल MGM हॉस्पिटल मुंबई येथे कार्यरत आहेत. मी डॉक्टर वर्षा प्रवीण बागुल एक संधिवात तज्ज्ञ आहे. मी बॉम्बे हॉस्पिटल आणि MGM हॉस्पिटल वाशी इथे कार्यरत आहे. माझं स्वतःचं क्लिनिक दादरला पोर्टुगीज चर्च इथे आहे. योजना गोखले. डॉक्टर योजना गोखले ह्या रिमोटोलॉजिस्ट असून त्या रिटायर्ड प्रोफेसर आहेत व ते लोकमान्य तिलक मेडिकल कॉलेज सायन मुंबई येथे कार्यरत आहेत. ओके, नमस्कार. मैं डॉक्टर योजना गोखले. मैं गोरेगाव बॉम्बे में प्रैक्टिस करती हूँ, गोरेगाव वेस्ट में. मैं रिटायर्ड प्रोफेसर फ्रॉम लोकमान्य तिलक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज सायन हॉस्पिटल मुंबई हूँ, जहाँ मैं रूमेटोलॉजी की यानी संधिवात की इंचार्ज थी. डॉक्टर शशांक आकेरकर. डॉक्टर शशांक आकेरकर हे कन्सल्टंट रिमोटोलॉजी असून ते फोर्टिस हॉस्पिटल मुंबई येथे कार्यरत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर शशांक आकेरकर. मी रुमोटॉलॉजिस्ट किंवा संधिवात तज्ज्ञ आहे. माझं क्लिनिक मुंबई आर्थरायटिस क्लिनिक भांडुपला आहे आणि मी फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडला रुमोटॉलॉजिस्ट म्हणून अटॅच आहे. डॉक्टर रहीश रवींद्रन. डॉक्टर रहीश रवींद्रन हे कन्सल्टंट रिमोटोलॉजिस्ट असून ते ज्युपिटर हॉस्पिटल मुंबई येथे कार्यरत आहेत. आय एम डॉक्टर रहीश रवींद्रन. आय एम अ कन्सल्टंट रुमोटॉलॉजिस्ट practicing in Thane. I am my own clinic called as Alpha Speciality Clinic at Thane. I'm also attached to hospitals like Jupiter Hospital and Bethany Hospital. तर आता आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. माझा पहिला प्रश्न डॉक्टर शशांक आकेरकर यांना आहे. संधिवात म्हणजे काय? रुमेटॉइड आर्थरायटिस एक संधिवाताचा प्रकार आहे. रुमेटॉइड आर्थरायटिसला मी ऑटो इम्युन आर्थरायटिस म्हणतो. ऑटो इम्युन ह्याचा अर्थ काय असतो? तर या संधिवातामध्ये आपलीच इम्युनिटी चुकून आपल्याच जॉईंट्सला फॉरेन समजून अटॅक करते. त्यानं जॉईंटला अटॅक केल्यामुळे सांधे दुखतात आणि सुजतात. तुम्ही ऑस्टिओ आर्थरायटिस म्हणून आजार ऐकला असेल. बरेचसे सिनियर सिटीजन गुडघे दुखतात असं सांगतात. तर ह्या गुडघे दुखीमध्ये सांध्याची झीज असते आणि रुमेटॉइड आर्थरायटिस ह्याच्यापासून वेगळा असतो. रुमेटॉइड आर्थरायटिस यंग लोकांमध्ये होतो आणि हे झीजेचा संधिवात नसतो हा. तर ह्याच्यामध्ये सांध्याला सूज येते आणि सांधे दुखतात. डॉक्टर, संधिवाताची लक्षणे काय आहेत? रुमेटॉइड आर्थरायटिस मध्ये सांधे दुखतात आणि सुजतात. कुठलाही जॉईंट त्याच्यामध्ये अफेक्ट होऊ शकतो. जनरली बोटांचे जे सांधे असतात ते, मनगट, पायाच्या बोटांचे सांधे हे जनरली सुजतात दुखतात. पण कुठलाही सांधा ह्याच्यामध्ये दुखू शकतो, सुजू शकतो. कधी कधी संधिवात जेव्हा सुरुवातीची स्टेज असते तेव्हा असं होऊ शकतं की आज एक बोटच दुखतंय, सुजतंय. एक दोन दिवस आयदर पेन किलर खाल्लं की ते राहून जातं किंवा बाय इटसेल्फ राहून जातं. आणि थोड्या दिवसांनी मग दुसरा सांधा सुजायला लागतो, दुखायला लागतो. तो एक दोन दिवस चालतो, मग तिसरा सांधा पकडतो. असं सुरुवातीच्या स्टेजमध्ये होऊ शकतं. बट इव्हेंच्युअली बरेचसे सांधे एकाच वेळेला दुखतात आणि सुजतात. डॉक्टर, मला सांगा संधिवाताची कारणे काय आहेत? आपण आत्ताच जसं बघितलं, रुमेटॉइड आर्थरायटिस ऑटो इम्युन आर्थरायटिस आहे. ऑटो इम्युनचा अर्थ म्हणजे आपलीच इम्युनिटी आपल्याच जॉईंट्सना फॉरेन समजते, त्यांच्यावर अटॅक करते आणि त्याच्यामुळे ते सांधे दुखतात आणि सुजतात. आता हे एक्झॅक्टली इम्युनिटी असं का बिहेव्ह करते, कशामुळे ती जॉईंटला फॉरेन समजायला लागते, अटॅक करायला लागते, याचं एक्झॅक्ट कारण अजून तरी इतक्या संशोधनानंतर देखील मिळालेलं नाही आहे. पण काही फॅक्टर्स आहेत जे डेफिनेटली माहिती आहेत की जे कॉन्ट्रीब्युट करतात. एक, जेनेटिक्स, जीन्स जी आपली असतात. रुमेटॉइड आर्थरायटिसमध्ये अनुवंशिकता थोडेफार प्रमाणात असते, सगळ्यांनाच असेल असं नेसेसरी नाही, पण थोड्या प्रमाणात असते. तर बॉडीतले जीन्स असतात काही, ते इम्युनिटीला असं अटॅक करायला प्रेरित करू शकतात.
दुसरं धूम्रपान, धूम्रपानामुळे डेफिनेटली रुमटॉइड आर्थरायटिस होतो, त्यामुळे धूम्रपान टाळणं रुमटॉइड आर्थरायटिसमध्ये डेफिनेटली फायदेशीर होतं. आणि लास्टली हॉर्मोन्सचा पण इन्फ्लुएन्स असतो. रुमटॉइड आर्थरायटिस लेडीजमध्ये जास्त होतो, स्त्रियांमध्ये जास्त होतो पुरुषांपेक्षा. तर त्याच्यामुळं जे फिमेल हॉर्मोन्स असतात त्यांचं डेफिनेटली काही प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन ह्याला असतं. धन्यवाद सर. माझा पुढील प्रश्न डॉक्टर ज्योत्सना ओक यांना आहे. मॅडम, संधिवाताचे निदान कसे केले जाते? रुमटॉइड आर्थरायटिस हा एक संधिवात आहे आणि बहुतेक करून तो हाताचे जॉईंट्स, मनगट, शोल्डर्स, गुडघे आणि घोटे या सगळीकडे दिसतो. त्याचा डायग्नोसिस पूर्णपणे क्लिनिकल, म्हणजे ज्या वेळेला डॉक्टर किंवा रुमॅटोलॉजिस्ट तुम्हाला बघतात ते त्यांना बघून किंवा निरीक्षणामुळे कळतं की यांना रुमॅटॉइड आर्थरायटिस असू शकतो. हा डायग्नोसिस कन्फर्म करण्यासाठी, म्हणजेच तो बरोबर आहे की नाही हे बघण्यासाठी, रक्ताच्या काही चाचण्या केल्या जातात, ज्यामध्ये रुमॅटॉइड फॅक्टर आणि अँटी CCP अँटीबॉडी या दोन अतिशय महत्वाच्या चाचण्या आहेत. आणि बहुतांशी पेशंटमध्ये, म्हणजे जवळजवळ 80-90% रुग्णांमध्ये या ज्या चाचण्या आहेत त्या पॉझिटिव्ह येतात. त्याच्याच बरोबर जर कधी कधी खूप कमी सांध्यांमध्ये जर हा रोग दिसला तर मग एक्सरे करणं, MRI करणं किंवा तिथे झालेलं पाणी काढून त्याचा तपास करणं वगैरे चाचण्या करू शकतात. पण अर्थातच या सगळ्या चाचण्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली होतात. धन्यवाद मॅडम ह्या मार्गदर्शनासाठी. पुढील प्रश्न डॉक्टर योजना गोखले यांना आहे. मॅडम, संधिवातासाठी कोणते उपचार आहेत? ओके, रुमॅटॉइड आर्थरायटिसची जी औषधं आहेत त्यांना डीमार्ड किंवा डिझीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्स असं म्हणतात. तर ह्या औषधांमध्ये मिथोट्रेक्सेट, हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन, सल्फासॅलेझिन, लॅफ्लोनामाइड अशी औषधं येतात. शक्यतो पेशंटला जर का सिव्हिअर असेल डिझीज, म्हणजे आम्ही डिझीज ऍक्टिव्हिटी स्कोअर करतो पेशंटचा, आणि जर का सिव्हिअर असेल डिझीज तर त्या पेशंटना 2 किंवा 3 औषधांचं कॉम्बिनेशन सुरू केलं जातं. आणि 1-1.5 महिन्याने डॉक्टर पुन्हा आम्ही त्यांना तपासतो, औषधं स्टेपअप करायला लागले तर स्टेपअप करतो. आणि 3-4 महिन्यामध्ये ज्या पेशंटना सुधारणा येत नाही त्या पेशंटमध्ये मग वेगळ्या ग्रुपची औषधं वापरली जातात, जसं टोफासिटिनिब म्हणा किंवा काही पेशंटना इव्हन बायोलॉजिक्स नावाची औषधं लागतात. बायोलॉजिक्स इंजेक्शन्स असतात, जसं अडेल्विमॅब, इटरनासेप, टोसिलुझुमॅब, रिटुक्सिमॅब वगैरे सारखी. फार एखाद दुसरा सांधा जर का सुजलेला असेल आणि खूपच दुखत असेल, स्पेशली समजांनी ज्याच्यामुळे पेशंटचं चालणं, लघवी संडासला जाणं, उभं राहणं ह्याच्यामध्ये, ह्या ज्या रोजच्या आपल्या क्रिया असतात त्याच्यामध्ये बाधा येते, तर मग जॉईंट इंजेक्ट करतो विथ लोकल स्टिरॉइड्स. पेशंट्सना जॉईंट प्रोटेक्शनसाठी समजावलं जातं की एस्पेशली रिस्ट जॉईंट, जो मनगटाचा जॉईंट आहे तो अतिशय महत्वाचा आहे आपल्या सगळ्या कामांमध्ये, तर फार वजन हातामध्ये उचलायचं नाही किंवा एकदम ज्या एखादे बाटलीचं झाकण, समजा जॅमच्या बाटलीचं झाकण झाकण उघडायचं असेल ते फार घट्ट असेल तर, किंवा कपडे पिळणं वगैरे, ह्या ऍक्टिव्हिटीजमुळे डिफॉर्मिटीज येऊ शकतात. म्हणजे रुमटॉइड आर्थरायटिस ह्या संधिवातामध्ये त्यांना डिफॉर्मिटीज येऊ शकतात जर का व्यवस्थित औषधं घेतली नाहीत आणि सांध्यांची नीट काळजी घेतली नाही तर. आणि त्या डिफॉर्मिटीज येऊ नयेत म्हणून व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं महत्वाचं आहे. दुसरं एक महत्वाची गोष्ट म्हणजे 95% जास्ती पेशंटमध्ये रुमटॉइड आर्थरायटिस हा क्रॉनिक, म्हणजे कायमस्वरूपीचा आजार आहे, जसं ब्लड प्रेशर, डायबिटीज आहे, ज्याची ट्रीटमेंट लाईफ लॉंग घ्यायची असते, जन्मभर घ्यायची असते. आजार कंट्रोलमध्ये आला की औषधं कमी होऊ शकतात पण पूर्णपणे औषधं बंद होत नाहीत. मला बरं वाटलं म्हणून मी बंद करून टाकले डॉक्टर असं म्हणणारे असतात पेशंट, मग त्यांना पुन्हा सुरू होतो काही महिन्यांनी आजार. तर आणि रेग्युलर फिजिओथेरपी, पण एखादा सांधा जेव्हा खूप दुखत आणि सुजलेला असतो तेव्हा मात्र फिजिओथेरपी ऍडवाईस करत नाही, रादर स्प्लिंट देऊन त्याला इमोबिलाइज करतो, म्हणजे हलू हलू न हलवण्याची काळजी घेतो. ज्योत्सना मॅम, जीवनशैलीतील कोणते बदल आहेत जे संधिवाताचे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकतात? ज्या वेळेला रुमॅटॉइड आर्थरायटिसची चाचणी होऊन किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिसचं निदान ज्या वेळेला होतं त्याच वेळेला डॉक्टर रुग्णाला असं सांगतात की तुम्हाला काही काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस हा एक सिस्टेमिक आजार आहे, म्हणजे तो केवळ सांध्यानंच पकडतो असं नाही, तर रुमॅटॉइड आर्थरायटिस या रोगामुळे शरीराच्या इतर भागांवर, म्हणजे जसं की लंग्सवरती, फुफ्फुसांवरती, हृदयावरती किंवा इतरही काही गोष्टींमध्ये बदल घडू शकतात. आणि हे बदल जर होऊ द्यायचे नसतील तर पहिली गोष्ट म्हणजे
अत्यंत नियमितपणे औषधं घेणं आणि ज्या वेळेला रुग्णांना इतर काही दुसरे आजार असतात जसं की स्थूलपणा लठ्ठपणा किंवा मधुमेह म्हणजे डायबिटीस किंवा काही काही पेशंट्सना आधीच काही लंग्सचे विकार असतील तर ते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हृदयाचे काही प्रॉब्लेम जसं की करोनरी आर्टरी डिसीज या सर्व गोष्टींपासून जर मुक्तता पाहिजे असेल तर ह्या सर्व गोष्टी तपासणीच्या अंती आपल्याला कळू शकतात की या रुग्णामध्ये आहेत का आणि या गोष्टी आपण सहज टाळू शकतो. त्यात पहिला असा निर्णय घ्यावा लागतो की मुख्य म्हणजे धूम्रपान अजिबात करता कामा नये कारण यामुळे रुमॅटॉइड आर्थरायटिस वाढू शकतो. तसंच ड्रिंक्स अल्कोहोल या गोष्टींना सुद्धा आपण लांब ठेवायला सांगतो रुग्णांना कारण ह्याचा परिणाम लिव्हरच्या गोष्टींवरती होऊ शकतो. ब्लड प्रेशर आटोक्यात ठेवणं स्थूलपणा आटोक्यात ठेवणं नियमित व्यायाम करणं आणि आहारामध्ये अतिशय काटेकोर बंधनं ठेवणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा रुग्ण बरोबर पाळतात आणि वेळोवेळी डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार वागतात तर त्याच वेळेला रुमॅटॉइड आर्थरायटिस हा नीट होऊ शकतो आणि पेशंट एक अत्यंत नॉर्मल म्हणजे नेहमीचं सुरळीत आयुष्य जगू शकतो. बहुतेक वेळेला या पेशंट्स महिला असतात आणि महिलांमध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस जास्त वेळा दिसतो त्याचमुळे महिलांना या सगळ्या गोष्टी सांगणं अतिशय जरुरीचं आहे आणि त्यांना ह्याचं शिक्षण देणं सुद्धा अतिशय जरुरीचं आहे की त्यांना सुद्धा फिजिकल व्यायाम करणं आपलं शरीर नीट ठेवणं ह्याची जाणीव त्यांना करून द्यायला पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू मॅम. डॉक्टर रहीश रवींद्रन यांना माझा पुढचा प्रश्न आहे. डॉक्टर, संधिवातामध्ये काय कॉम्प्लिकेशन उद्भवू शकतात? रुमॅटॉइड आर्थरायटिस जर वेळेवर ट्रीटमेंट नाही झालं समजा तर त्याला डिफॉर्मिंग आर्थरायटिस म्हणतात, म्हणजे जॉईंट्स डॅमेज होऊ शकतात, परमनंटली डॅमेज होऊ शकतात. असल्या सिच्युएशनमध्ये आपल्याला काही करता येत नाही. एकदा जॉईंट्स खराब झाले समजा तर आपल्याला पूर्णपणे रिकव्हरी करता येत नाही. म्हणून कॉम्प्लिकेशन्समध्ये डिफॉर्मिटीज वेळेवर ट्रीटमेंट नाही केलं समजा तर कधी कधी रुमॅटॉइड आर्थरायटिस सांधे सोडून दुसऱ्या अवयवांना डॅमेज करू शकतो. फॉर एक्झाम्पल लंग्समध्ये सूज निर्माण करू शकते, त्याला आरए रिलेटेड आयएलडी असं म्हणतात. काही लोकांना व्हॅस्क्युलायटिस म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये सूज येऊन स्किनमध्ये अल्सर होऊन नॉन हिलिंग अल्सर फॉर्मेशन होऊ शकतात. नसांमध्ये सूज येऊन आपल्याला पेरिफेरल न्यूरोपॅथी म्हणजे आपल्याला नस वीक होऊन फूड ड्रॉप आणि असले कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. आणि कधी कधी आपल्याला व्हॅस्क्युलायटिसमुळे इंटरनल ऑर्गन्समध्ये पण डॅमेज होऊ शकतो. पण जनरली आरए सांध्यांपर्यंतच लिमिटेड असतो. खूप रेअरली असले कॉम्प्लिकेशन्स होतात. फॉर एक्झाम्पल लंग कॉम्प्लिकेशन्स, स्किन कॉम्प्लिकेशन, नर्व कॉम्प्लिकेशन्स हे सगळं कमी प्रमाणात होतात पण होऊ शकतात. येस, पण जनरली इट इज लिमिटेड टू द जॉईंट्स. धन्यवाद सर आपण दिलेल्या ह्या अमूल्य माहितीसाठी. डॉक्टर वर्षा बागुल मॅम यांच्याकडे मी पुढील प्रश्नासाठी वळते. मॅडम, मी संधिवात होण्याचे कसे टाळू शकते? हे बघा, ज्या आई वडिलांना रुमॅटॉइड आर्थरायटिस असतं किंवा संधिवात असतो त्या मुलांना संधिवात होण्याची शक्यता आहे. पण होईलच असंही नाही आणि नाही होणार असंही नाही. तर त्याच्यासाठी मुलांनी म्हणजे ज्या आई वडिलांना संधिवात आहे त्यांच्या मुलांनी काही सवयी ठेवायला पाहिजे, चांगल्या सवयी ठेवायला पाहिजे. जसं की नियमित व्यायाम करणं, चांगलं संतुलित आहार घेणं, वजन कंट्रोलमध्ये ठेवणं आणि स्मोकिंग अवॉइड करणं. स्मोकिंगमुळे संधिवात होण्याची शक्यता, दाट शक्यता असते. त्याच्यामुळे ह्या मुलांनी सिगरेट सेवन करणं किंवा कुठल्याही प्रकारामध्ये तंबाखू सेवन करणं चुकीचं आहे. असं करून तरी जर पेशंटला काही त्रास झाला संधिवाताचा तर तुरंत त्वरित लगेच संधिवात तज्ज्ञांना कॉन्टॅक्ट करून जर औषधं वेळेवर चालू झाली तर ह्याचा खूप कमी औषधांमध्ये आणि बाकी काही दुष्परिणाम न होता जर आपण पटकन कंट्रोल करू शकतो. आई वडिलांना असल्यामुळे जेव्हा मुलांना त्रास होईल तर त्या आई वडिलांच्या पटकन लक्षात येईल तर त्यांनी त्वरित वेळ न घालवता तज्ञांकडे जाऊन त्याचा उपचार केला, वेळीच उपचार केला तर खूप चांगली ट्रीटमेंट होऊन पेशंट खूप बरा होऊ शकतो आणि आजार आपण पटकन आटोक्यात आणू शकतो. मॅडम, संधिवात आणि ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये काय फरक आहे? आता संधिवात जो हा आजार आहे हा वयाच्या तिसऱ्या वयापासून ते 80 वर्षापर्यंत कोणालाही होऊ शकतो. संधिवात मध्ये मेन गोष्ट म्हणजे जे आपले जॉईंट असतात प्रत्येक जॉईंटला एक कॅप्सूल असते ज्याला आपण इंग्रजीत सायनोवेव्ह म्हणतो. संधिवातामध्ये या कॅप्सूलला सूज येते आणि या कॅप्सूलला सूज आल्यामुळे जॉईंटची हालचाल कमी होते आणि प्रचंड दुखापत होते. आणि हे जे जॉईंट्स दुखतात हे सकाळी जेव्हा पेशंट उठतो उठतो तेव्हा भरपूर म्हणजे प्रचंड दुखत असतात. पेशंटला हालचाल करायला त्रास होतो. बऱ्याचदा पेशंटला 1-2 तास लागतात ते सांधे मोकळे होऊन हालचाल चालू व्हायला. हे संधिवाताचे लक्षण आहेत आणि तसं मी म्हटलं लहान
तसून मोठ्यांमध्ये हा आजार कुठल्याही वयाला होऊ शकतो. त्याच्या विरुद्ध हा जो ऑस्टिओआर्थरायटिस आजार आहे, तर ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये काय असतं की समजा आपला जॉईंट आहे, तर दोन हाड एकत्र येतात तेव्हा जॉईंट आहे. जॉईंटच्या आतल्या बाजूला एक कवरिंग असतं, एक कुशन असतं. कुशन म्हणजे जे हाडाला हाडाची घर्षण होते त्याला कार्टिलेज म्हणतात. वयोमानाने हे कार्टिलेज दिसतं आणि जेव्हा पेशंट त्या जॉईंटची हालचाल करतात तेव्हा त्या हाडाला हाड घर्षण होते आणि ते घर्षण झाल्यामुळे हा हे दुखापत होते. खास करून दोन्ही गुडघे अटॅक करून गुडघ्यांमध्ये हा त्रास होऊ शकतो. ज्याच्यामध्ये ना ज्या जॉईंट्सवर आपलं वजन येतं त्या गुडघ्यांमध्ये हा त्रास होऊ शकतो. हाताने जे काही काम करतो आपण त्याचं वजन खांद्यावर येतं, तर खांद्यामध्ये हा त्रास होतो. आणि हा वयोमानाने होणारा आजार आहे. साधारणतः 45-50 ह्या वयानंतर या हाडांचा या जॉईंट्सना त्रास होऊ शकतो, तर त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. आणि ऑस्टिओआर्थरायटिसचं दुखणं हे आहे नेहमी हालचाल केल्यानंतर आहे. त्याविरुद्ध संधिवाताचं जे दुखणं आहे हे सकाळी भरपूर म्हणजे जेव्हा पेशंट पूर्ण रात्र झोपतो जेव्हा उठतो तेव्हा पूर्ण जाम झालेले असतात. हालचाल केल्याने ते सांधे मोकळे होतात, पण ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये हालचाल केल्याने सांधे जास्त दुखतात, आरामाने ते थोडे कमी दुखतात. हे मेन डिफरन्सेस आहे. आणि संधिवात हा लहान वयापासून 80 वर्षापर्यंत कोणालाही होऊ शकतो. ऑस्टिओआर्थरायटिस हा आजार वयोमानानुसार होणारा आजार आहे. मॅडम, मग पुढचा प्रश्न असा आहे की संधिवात आणि गाउट मध्ये काय फरक आहे? रुमेटॉइड आर्थरायटिसचं काय आहे हे तुम्हाला मी सांगितलं. त्याप्रमाणे गाउट हा असा आजार आहे की त्याच्यामध्ये शरीरातलं युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं. काही खाण्याचे पदार्थ आहेत, जसं उदाहरणार्थ मटण आहे किंवा ज्या मासळ्या त्यांना कवच असतं, जसं कोलंबी म्हणा किंवा खेकडा, शिंपल्या किंवा काही भाज्या आहेत ज्याला आपण पालकची भाजी किंवा छोले, राजमा, मशरूम, ह्या खाद्यपदार्थांमध्ये प्रोटीन्स खूप जास्ती असतात आणि त्याच्या त्यापेक्षा प्युरिन्स खूप जास्ती असतात. आणि ह्या प्युरिन्स मधून युरिक ऍसिड तयार होतं आणि ह्या युरिक ऍसिडचं विश्लेषण आपल्या किडनीमध्ये लगेचून ते बाहेर पडतं. आता काही पेशंट्समध्ये हे जे प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये ते विश्लेषण युरिनमधून बाहेर पडतं, ही प्रक्रिया व्यवस्थितपणे होत नाही आणि त्याच्यामुळे रक्तातलं युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं. आणि जेव्हा हे प्रमाण वाढतं तेव्हा ह्या युरिक ऍसिडच्या छोट्या छोट्या गुठळ्या होतात आणि त्या साधारणतः ज्या सांध्यांची घर्षण जास्ती होते म्हणजे आपल्या पायाचे सांधे, जसं अंगठा आहे किंवा घोटा आहे किंवा टाच आहे, इथे हे युरिक ऍसिडचे क्रिस्टल जाऊन बसतात आणि प्रचंड पेशंटला अचानक म्हणजे पेशंट असा रात्री झोपी गेला आणि दोन वाजता वगैरे उठून इतकं पाय दुखतो की पेशंटला बिलकुल हालचाल करता येत नाही. तो सांधा असा लाल बडक टोमॅटो सारखा होऊन जातो, इतका गरम होतो सांधा. तर हे युरिक ऍसिडचे लक्षण आहे. खास करून जे लोक अल्कोहोल सेवन करतात म्हणजे दारू पितात किंवा बिअर पितात, त्या बिअर मध्ये पण प्युरिनचा कंटेंट खूप जास्त असतो आणि त्याच्यामुळेही युरिक ऍसिडचं प्रमाण वाढून हे जॉईंट्स. आता जर पटकन लक्षात आलं त्याचा औषधोपचार केला आणि जर ते पथ्य पाळलं तर मग युरिक ऍसिडचा आजार आपण सहजासहजी कंट्रोल करू शकतो. हा रुमेटॉइड आर्थरायटिस पेक्षा एक प्रकारचा आर्थरायटिसच आहे, पण रुमेटॉइड आर्थरायटिस संधिवातापेक्षा खूप वेगळा आजार आहे ज्याच्यामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं. मॅडम, ज्याला संधिवात आहे त्याने अल्कोहोल कन्झम्पशन टाळले पाहिजे का? आता तसं बघायला गेलं तर संधिवात आणि अल्कोहोलचं डायरेक्ट काही कनेक्शन नाही की दारू पिल्यामुळे संधिवात होतो किंवा संधिवाताचे पेशंट दारू सेवन करू नये. पण दारूमध्ये एक असतं की दारूचं मेटाबॉलिझम लिव्हरमध्ये होतं आणि संधिवातासाठी जी आपण औषधं वापरतो जसं मेथोट्रेक्सेट आहे, लेथ्लोनामाइड आहे, ह्या सगळ्यांचं मेटाबॉलिझम म्हणजे कुठलंही आपण औषध घेतलं का त्याचं जे ब्रेकअप असतं ते लिव्हरमध्ये किंवा किडनीमध्ये, ही जी दोन मेन औषधं आहेत जी आपण संधिवातासाठी वापरतो त्याचं मेटाबॉलिझम लिव्हरमध्ये असतं. जर दारूमुळे आपली लिव्हर नाजूक असली तर आपल्याला संधिवाताच्या औषधांची साईड इफेक्ट होऊ शकतात आणि असंही दारू पिणं बरं नाही. दारूमुळे युरिक ऍसिडही वाढू शकतो. त्याच्यामुळे जितकं आपण दारू अवॉइड करू, एक तर आधीच आजार आहे त्याच्यामुळे अजून व्यसनामुळे काही आजार निर्माण होऊ नये, त्याकरता दारू न पिणं हेच योग्य आहे. पण जरी पेशंटला जे दारू प्यायची सवय असेल किंवा प्यायचंच असेल तर एखादा पॅक आठवड्यातून एकदा वगैरे घ्यायला हरकत नाही. पण आम्ही ते रेकमेंड करत नाही कारण का ह्या औषधांचे साईड इफेक्ट होऊ शकतात जर रेग्युलर अल्कोहोल सेवन केलं पेशंटचं. धन्यवाद मॅम. सर्व मान्यवरांचे या अमूल्य माहितीसाठी खूप आभार. तर प्रेक्षकांनो, या विशेष भागाचा समारोप करताना लक्षात ठेवूयात की संधिवाताविषयी जागरूकता वाढवणे म्हणजे केवळ वैद्यकीय पैलू समजून घेणे नव्हे तर प्रभावित झालेल्यांची सहानुभूती आणि एकता दाखवणे, स्वतःला शिक्षित करणे, जागरूकता पसरवणे आणि अशा जगासाठी कार्य करणे जिथे प्रत्येकजण त्यांच्यासमोर असलेल्या आव्हानांची पर्वा न करता निरोगी आणि परिपूर्ण जीवन जगू शकेल. आज या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.